मार्तंड आखाडा सांगवी या ठिकाणी श्रावणी पूजेनिमित्ताने सांगवी गावात महादेवाची पिंड बनवण्यात आली आहे. सदर पूजा तालमीतील खेळाडूंनी मिळून बनवली आहे व त्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर हनुमानाचे हुबेहूब रूप दिले आहे. अमेरिकेतील लॉस एंजेल्स कॅलिफोर्निया युनायटेड स्टेट्स येथे पुढील येणारी ऑलिम्पिक 2028 ही स्पर्धा आहे. सदर स्पर्धा डोळ्यापुढे ठेवून मिशन ऑलिम्पिक 2028 ची रांगोळी देखील बनवली आहे. सदर तालीम सांगवी येथील PWD मैदानात आहे व या ठिकाणी नवीन खेळाडू घडत आहेत. तसेच मार्तंड आखाडा येथे पैलवान सुमित अरविंद भोसले या तालमीचे वस्ताद आहेत. सुमित भोसले यांनी कझाकिस्तान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 84 किलो वजनी गटात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलंय. तो स्वतः जागतिक सुवर्ण पदक विजेता आहे. तसेच नुकतेच श्रीलंका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी भारताचा कुस्ती कोच म्हणून देशाचे प्रतिनिधित्व केलं आहे. आगामी ऑलिम्पिक स्पर्धा 2028 डोळ्यासमोर ठेवून श्रावणी सोमवार निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा सुमित भोसले यांच्याकडून आयोजित करण्यात आली. तसेच या कार्यक्रमास भारत केसरी विजय गावडे, पुणे केसरी समीर कोळेकर, मुंबई महापौर केसरी देवेंद्र पवार यांनी या सांगवीतील कुस्ती संकुलास भेट दिली. तसेच कार्यक्रमास वस्ताद सोनार गुरुजी यांचे मार्गदर्शन लाभले. पाहूया